तर असेल पण होतात, R15 झाला, IT15 झाला, FZ झाली, तर ह्या गाड्या डायरेक्टली CPU बाहेरून येतात. दोन्ही गाड्या जबरदस्त आहेत, मॅन्युफॅक्चरिंग इथं होत नाही, डायरेक्ट इंडोनेशियावरून येतात दोन्ही गाड्या. असे बिल्डिंग कशी पाहिजे होत राव? अरे इंडिकेटर दे भाई, डायरेक्ट गलतीस तू. जो याच्यातला डाटा आहे तो आत्ता आपण काय करूयात, डिलीट करूयात सगळा. ह्याचं एक अजून मला काही सिस्टम लवकर समजत नाही. बघा फाईल लोड होत आहेत, त्यालाच लई वेळ लागतो. डिलीट ऑल फाईल्स, यस ओके. डिलीट केले फाईल्स, पण विषय काय आहे, मला जे डेट आणि टाईम येत आहे ते घालवायचं आहे याचं. हे जो स्टॅम्प आहे त्याला ऑफ करतो, ठीक आहे. आता काय, आता येणार नाही. तर राम राम मंडळी, कसे आहात, मजेत ना? तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत सगळ्यांचं करतो. आणि मित्रांनो, आज आपण निघालो आहोत पुण्याला, कोंडव्याला. कारण आज आहे ग्रँड रिव्हील सातव ऑटोमोबाईल, सातव यमामध्ये. तर आपल्याला तिथलं इन्व्हिटेशन आलेलं आहे, ठीक आहे. तर आज आपण निघालो आहोत, ग्रँड सेरेमनी आहे, ग्रँड रिव्हील, जे की आज MT03 आणि R3 लॉन्चिंग आहे तिथं. तर त्यासाठी आज आपण सातव यमा कोंडवा येथे निघालेलो आहे, ठीक आहे. तर आता आपण फटाफट आवरूयात, कारण 4:30 टायमिंग आहे आणि इथंच वाजलेले आहेत बघा 3:54. आपल्याला जायला कमीत कमी वाजतील बघा 1.5 तास तरी इथून जायला लागेल, ठीक आहे. तर आता फटाफट आवरूयात आणि आपण निघूयात. आणि आजचा इव्हेंट कसा होतोय हा तुम्हाला बघायला भेटेलच, ठीक आहे. तर आपल्याला खूप उशीर झालाय, 4:15 वाजले बघू शकता, 4:18 झालेले आहेत, सॉरी 19 झालेत. 4:30 टायमिंग आहे. ॲक्च्युली काय झालं होतं, गाडी थोडं खराब झाली होती, कारण तिथं आपल्या पार्किंगचा विषय असा होतो की गाडी लावली ना की पूर्ण दुरावा बसतो त्याच्यावरती, त्याच्यामुळं सारखी खराब होत राहते. म्हणून गाडी म्हणलं धुवा हो, तर गाडी धुवायलाच थोडासा उशीर झाला. बाकी आता निघालो आहे फटाफट, पोचूयात. आता किती 4:30 टायमिंग दिलं आहे, तरी आपल्याला साधारणतः 5 वाजतील अंदाजे मला असं आहे. तर मित्रांनो, आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे सातव यमाने त्यांच्या नवीन शोरूमला कोंडव्याच्या, जे की NIBM रोडवरती आहे. तर तिथं MT03 आणि R3 आज रिव्हील आहे. या दोन नवीन बाईक भारतामध्ये पुन्हा लॉन्च झाले, पुन्हा म्हणण्यापेक्षा MT03 ही नव्याने लॉन्च झाली आहे. आणि R3 मला वाटते होती पहिली 2018-19 डिस्क्वालिफाय केली होती, डिस्कंटिन्यू केली होती, आणि ती आता पुन्हा त्यांनी लॉन्च केलेली आहे. तर त्याचंच आज त्यांचं ग्रँड सेरेमनी आहे. हा रोड ते तुम्ही पाहिलेलंच आहे, त्यामुळं काय पुन्हा बघायची गरज नाही आहे तुम्हाला. डायरेक्ट आपण भेटूया खाली कोंडव्यामध्ये. आता तर वाजलेले 4:51, 4:30 टायमिंग होता त्यांचा, पण 5 वाजता कदाचित चालू होईल असा अंदाज आहे मला, कारण 4:30 टायमिंग देऊन कोण जातं का आपलं भारतामध्ये? तर नाही कोण जात, एक अर्धा तास इकडे तिकडे होतच की उशीर. आता आलोय आपण, जवळपास आलेलो आहे, अजून इथून 2-3 किलोमीटर असेल, 2 किलोमीटर. तर आपण मधल्या मार्गे आलो दिवे घाटातून डायरेक्ट, नाही हांडेवाडी चौकातनं, ओंडरी चौकातनं असं जो मधून जातो कोंडव्याला रस्ता, तर त्या रोडनं आलेलो आहे आपण. क्लेवर हिल्स प्लाझा खतरनाक आहे बघा बिल्डिंग,
काय बिल्डिंग आहे, सही आहे, जबरदस्त. अशा बिल्डिंग कशी पाहिजे होतं राव. अरे इंडिकेटर दे भाई, डायरेक्ट गलतीस तू. बघितलं का, याचं आहे बघा काम. चायला चूक स्वतः करायची, रॉंग साईडनं ओव्हरटॅक केलंय आणि त्या पोराला पुढच्या जे ड्यूकवर चाललाय त्याला झापते ती बाई तिनंच चूक करून, आणि ती पण इंग्लिशमध्ये झापते. काहीतरी बोलत होती, मला काही कळलं नाही एवढं, पण इंग्लिशमधून काहीतरी बोलत होती त्याला चायला. मला तर कोणी इंग्लिशमध्ये शिवे दिल्यावर काही कळायचं सुद्धा नाही बाबा. अरे इंग्लिश तर आपलं 36 आकडा आहे जवळपास, थोडंफार समजतं, थोडंफार बोलता येतं, पण ती लईच खतरनाक इंग्लिश बोलत होती काहीतरी. यो रॉंग वे हाऊ त्या बरोबर निघालेलो आहे आपण, याच रोडनं खाली जायचंय. पुढं गेल्यानंतर ना आहे लेफ्ट साईडला एखादाची बिल्डिंग मेजेस्टिक. स्पॉन्सरशिप चालू हव्यात राईड, आता जे चालू करणार आहे आपण त्याला स्पॉन्सरशिप चालू हव्यात म्हणजे बरं होईल. स्पॉन्सरशिप कसे चालू होतील, अजून व्ह्यूज तेवढे येत नाही आहेत, परत हे बनलं नाही आपलं तेवढं. तर हियर वी गो, आपण इथं पोचलेलो आहोत. तर हेच आहे ते शोरूम जिथं आपल्याला यायचं होतं. तर गाड्या कुठं पार्क करायच्या, तर खाली पार्क करायची आहे गाडी आपल्याला. तर आपण आलेलो आहोत खाली ना. तर आपण पोचलेलो आहेत रिव्हील साठी. तर इथं फंक्शन आहे, अजून तर कोण का आलेलं नाही, एक जण दिसतोय आलेले. आता यायची वाट बघूया, तोपर्यंत बसून वगैरे घेऊयात. गाडी वगैरे तुम्हाला मी दाखवतो कशी काय आहे काय नाही ते. त्या दोन गाड्या ज्या आहेत यांचं आज लॉन्चिंग आहे, इथं बघूयात. बघूयात काय काय इन्स्ट्रक्शन देतात काय नाही, तसं तसं तुम्हाला मी सांगतो. आपको पूरा समझ रहे हैं, इंजन के अंदर कट किया है, इंजन खोल के भी करा है, एक छोटी छोटी चीज आप परफेक्ट जानते हो. वो मेवे होते हैं जो कि अपना यूजुअली यहाँ पर इस साल हम एक बेस्ट मेजर का अवार्ड देने वाले, तो वो जनवरी से प्रोसेस स्टार्ट हो गया. So we are giving a new award for the rider for the community, which is the best rider. वो rider award का ये है कि rider food केला होना चाहिए and hand signals formation और right second करना होगा and especially ये कि वो active होना चाहिए. और उसका चल रहा है हमारा कि कैसा है क्या है, ये साल वो एक होगा. सेकेंडली और एक अनाउंसमेंट, बड़ी अनाउंसमेंट ऐसी है कि मुझे काफ़ी सारे लोग बोल रहे थे कि सर आप यामा को लेके ही चलते हो. ओके, यामा पहले से ही मेरा
बहुत फेवरेट ब्रांड है, राइट फ्रॉम द आरएक्स आरटी में चला था। ओवरऑल एक्सपीरियंस उनका कैसा था, क्या था, कैसा हमने स्टार्ट किया? सो एक राइडर है मेरा फ्रेंड, वो आया था बेसिकली कस्टमर बन के, और इज अ पार्ट ऑफ द कम्युनिटी, गुड फ्रेंड। आई जॉइन इन रोबला, चलो बस सगळ्या स्नॅक्स केले ओवरनाईट बसते। तर आता दोन्ही गाड्यांचे रिव्हील झालेले आहेत, M3 O3 आणि R3 चं दोन्हीचं रिव्हील झालेलं आहे। दोन्ही गाड्या जबरदस्त आहेत, मॅन्युफॅक्चरिंग इथं होत नाही, डायरेक्ट इंडोनेशियावरून येतात दोन्ही गाड्या, आणि म्हणजे इथं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग नाही, असेंब्ली नाही, काय नाही, ॲज इट इज डायरेक्ट इंडोनेशियावरून आपल्या गाड्या इथं येतात। कंपनीनं जे त्याचं मायलेज दिले आहे, कारण सगळ्यात पहिल्यांदा बाईकर काय बघतो मायलेज किती देते गाडी, आणि तिचं जो मायलेज आहे ते कंपनीनं 35 सांगितलेलं आहे, पण ॲज युजल सिटीमध्ये साधारणतः 25 एवरेज देते। तर मला जी आहे ती MT O3 जबरदस्त आवडली, मला ज्या गाड्या आहेत म्हणजे अशा गाड्या जास्त आवडत नाहीत, जे पण नेकेड बाईक आहेत मला आवडतात। तर त्या दोन्ही गाड्यांविषयी आपण काय करूयात, अजून थोडंसं जाणून घेऊयात जे समीर सर आहेत त्यांच्याकडून। प्रत्येकजण उत्साहित आहे बसण्यासाठी गाडीवरती, कारण गाडी त्या लेवलची आहे, जबरदस्त रीतीनं दोन्हीचं ओपनिंग झालेलं आहे। बायकर्स आलेले आहेत, युट्यूबर आलेले आहेत तिथं, आणि ज्यांनी ज्यांनी यामासोबत राईड केली आहे त्यांनी काही एक्सपिरियन्स शेअर केले, आणि आपण तर काही राईड वगैरे केली नाही अजूनपर्यंत, पण इथून पुढे जर राईड असतील त्या राईड आपण नक्कीच करू। बायकर्स कम्युनिटीला फर्स्ट प्राईज भेटलेलं आहे, त्यासाठी सगळ्यांचं हे सत्कार चाललेलं आहे त्याला, अशा पद्धतीनं काहीच नाही। ते आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊयात, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्हाला जी बेटर वाटेल गाडी ती बेटर तुम्ही घेऊ, म्हणजे ती गाडी तुम्ही घेऊ शकता, तुम्ही ट्राय करू शकता। आणि या व्हिडिओतून तुम्हाला हे कळेल की दोन्ही गाड्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, काय नाही, ते समीर सर तुम्हाला नक्कीच सांगतील। तर समीर सरांकडून आपण ऐकून घेऊया। सर दोन्ही गाड्यांचं सांगा। बेसिकली R3 आणि MT-03 आहे। हां, R3 एक स्ट्रीट स्पोर्ट्स व्हर्जनमध्ये येते, की नेकेड स्पोर्ट्स व्हर्जनमध्ये येते। दोघांना इंजिन सेम दिलेलं, 321 cc पॅरलल फ्युएल इंजिन आहे, जे की 42 horsepower चे पॉवर डेव्हलप करतं।
ह्याच्यामध्ये एवढंच आहे की बाबा हे तुम्ही सिटी राईड ह्याच्यामध्ये MT-03 तुम्ही सिटी राईड पण करू शकता, लाँग टुरिंग पण करू शकता. तसे तुम्ही गाडी बघितली, गाडीच्या पोस्टर टँक मिळत आहे, तुम्हाला बेटर ग्रिप मिळते, सीट लेवलचे हाईट कमी केले, याच्यामुळे तुम्हाला काय राहील की बाबा एक स्टान्स असा मिळतो की तुम्ही समजा असं वाटलं की तुम्हाला 600-700 किलोमीटर ट्रेनिंग करायचं तरी तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे जास्त फटिंग किंवा राईट स्ट्रेस होत नाही. हँडलला तिथलं पोझिशन बरीच अपराईट ठेवलेली आहे, म्हणजे हँडला खांद्याला हाताला तुम्हाला जास्त ताण येणार असं. प्लस मागच्या सीट तुम्हाला पिनियनला पण राहिलं तर चांगली मोठी दिली आहे. MT-15 चांगली, म्हणजे याच्यावरती काही त्रास होणार नाही, मोठी दिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, हे दोन्ही ज्या गाड्या आहेत ना, कम्प्लीट बिल्ड युनिट आहे. म्हणजे तुम्ही जर इथं बघाल, यामा इंडोनेशिया मोटरचं मॅन्युफॅक्चरिंग दिलेलं आहे. म्हणजे आपण ही गाडी आपल्या इंडियन जसे दुसऱ्या गाड्या बघितल्या तुम्ही, त्याच्यामध्ये कसं होतं की गाड्या आपल्या भारतात असेंबल होतात. R15 झालं, MT-15 झालं, FZ झाली, तर ह्या गाड्या डायरेक्टली CBO आहे बाहेरून येतात. आणि सर मला एक सांगा, तरी दोन्ही गाड्यांच्या कॉस्टिंग किती पर्यंत जातील अंदाजे? तुम्हाला ऑन रोड जाईल ही MT-03 जाईल 5,81,000 असं. अच्छा. आणि R30 जाईल 5,88,000. 5,88,000. तर मी पण सिटिंग करून बघितलं, जबरदस्त वाटते सीट याची. आता शेवटी राईड घेतल्यावरतीच आपल्याला समजेल कधी. आता थोड्या वेळाने किंवा खाली येणार आहे आपण, माझे दोन मित्र आले युट्यूबर वगैरे, बरोबर व्हिडिओ करायचा. अच्छा, ठीक, थँक्यू. आपल्याला समीर सरांनी खूप जबरदस्त माहिती दिली. जास्त काही म्हणजे एक आपल्याला जेवढं माहितीचं होतं त्या गोष्टी आपल्याला समजल्या, गाडीचा ॲव्हरेज किती, परफॉर्मन्स कसा आहे, आणि दुसरी गोष्ट काय की गाड्यांची प्राईस काय, या दोन्ही गोष्टी आपल्याला समजल्या, दोन तीन गोष्टी आपल्याला यातून समजलेल्या आहेत. तर ठीक आहे, जर आपल्याला टेस्ट ड्राईव्ह याची करायला जर भेटली तर आपण करणार आहे, याची टेस्ट ड्राईव्ह जर करायला भेटली तरीही करणारच आहे आपण. तर मित्रांनो, आत्ता वाजलेले आहेत बघा, साधारणतः 7, आणि आपण आत्ता काही राईड घेत नाही आहे कारण 7 वाजले, खूप उशीर झालेला आहे, आपल्याला पुढं पण काम आहे. तर जे पण आहे ते जर राईड आज नाही करत आहे आपण, राईड करायचा चान्स भेटला तर त्याची एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात, कारण उशीर खूप होतो आहे आणि रात्रीचं राईड करूनसुद्धा म्हणजे काही समजणार पण नाही तुम्हाला. तर काय करूयात आपण, दिवसा एखादी राईड करूयात आणि आजचा जो एक्सपिरियन्स होता तो तुम्हाला मी घरी गेल्यावरती सांगतोच. पण जबरदस्त होतात मित्रांनो, तुम्ही आज वाईप बघितले, जबरदस्त वाईप आहेत. तर आता आपण काय करतो ना, इथून निघणार आहे आणि डायरेक्ट घरी जातो आहे, ठीक आहे, कारण आपल्याला खूप उशीर होतो आहे. तर सातव्यामाच्या इथं आपल्याला इन्व्हाईट केलं होतं, तर थँक्स महत्त्वाचं की आपल्याला इन्व्हाईट केल्याबद्दल. आता आपण जाऊया सर. तर आपण आलेलो आहोत घरी आणि वाजलेले आहेत बघा 8:22. तर खूप छान असा कार्यक्रम झाला मित्रांनो, जे त्यांचं सेरेमनी होतं, जबरदस्त ग्रँड ओपनिंग होतं, जे दोन नवीन बाईक आल्या MT-03 आणि R3, ह्या दोन्ही बाईक जबरदस्त आहेत, त्याचं तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये. खूप जबरदस्त असा ओपनिंग पण झालं, खूप जबरदस्त रिस्पॉन्स होता, लोकंसुद्धा बरीच आली होती. सातव्यामाचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्याला तिथे इन्व्हाईट केलं, रेकग्नाईज केलं आणि खूप असं चांगल्या पद्धतीने तिथं त्यांनी माहिती पण सांगितली. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत घरी आणि आत्ता वाजलेले आहेत, किती वाजलेत, आत्ता वाजलेले आहेत 8:26, म्हणजे जवळपास 8:30 आलेले आहेत. आणि आपण गेलो होतो, 5 पोहोचलो होतो, म्हटलं आयला कोण येते का नाही, मीच पहिल्यांदा गेलो. त्याच्यानंतर न बरीच लोक आली, बरीच म्हणजे तुम्ही बघितलेच व्हिडिओमध्ये, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलाच असेल. गाड्या जबरदस्त आहेत मित्रांनो, जे त्यांचं आज त्यांचं जे ओपनिंग सेरेमनी होतं गाड्यांचा, जबरदस्त झाला मित्रांनो. गाड्या येऊन येतं, आता फक्त काय की चालवल्यानंतर ना आपल्याला समजतील की काय रिस्पॉन्स मिळतोय आपल्याला, किंवा काय रिस्पॉन्स आहे गाड्यांचा, हे चालवल्यानंतर त्याची टेस्ट ड्राईव्ह घेतल्यानंतर ना आपल्याला समजेल. R3 मला जे आहे ना MT-03 आवडली, कारण मला नेकेड बाईक जास्त आवडतात, ठीक आहे, नेकेड स्पोर्ट बाईक आवडतात. जे पण आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण पाहिलं, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी आभार मानतो सातव्यामाचं की त्यांनी आपल्याला तिथं इन्व्हाईट केलं, आपल्याला रेकग्नाईज केलं, आपल्याला चांगली माहिती दिली तिथं,
आणि खूप मनापासून मी आभार मानतो. आणि ह्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला फर्स्ट टाइम कोणीतरी इन्व्हाइट केलं, रेकग्नाइज केलंय, ठीक आहे. तर खूप छान वाटलं मला, खूप छान एक्सपिरियन्स आला मित्रांनो. आणि तुम्ही पाहिलंच मला, नाही का, मला रेकग्नाइज केलेलं पण पाहिलं, खूप छान वाटलं मित्रांनो. आपले सबस्क्रायबर पण तेवढे नाहीत, तरी सुद्धा त्यांनी आपल्याला तिथे इन्व्हाइट केलं. आणि खूप असं जबरदस्त मित्रांनो गाड्या पण आहेत. टेस्ट ड्राईव्ह आपण सेपरेट त्याची व्हिडिओ बनवणार आहे, टेस्ट ड्राईव्ह घेऊयात आणि त्यावेळेस आपल्याला समजेल की गाडी अजून कशी आहे, ठीक आहे. आज तर तुम्ही त्याचं ओपनिंग सेरेमनी पाहिले. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊया. तोपर्यंत बाय 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 बाय. ड्रिफ्ट खतरनाक ड्रिफ्ट करती आहे. हा 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 हा.